अध्यक्ष महाराज, मुंबई महानगर पालिका अधिनियम विधानसभा विधेयक क्रमांक 33 याच्यावर बोलत असताना मी काही क्रोनोलॉजिकल इव्हेंट्स इन क्रोनोलॉजिकल ऑर्डर हे या सभागृहाच्या पटलावर आणू इच्छितो अध्यक्ष महाराज. 25 ऑगस्टला स्टेट इलेक्शन कमिशननी सर्व महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि नगरपालिकांना एक पत्र दिलं की आपल्या हद्दीमध्ये काही चेंजेस असतील, डिलिमिटेशन असेल, काही मोठा रस्ता असेल, मोठ्या प्रमाणावरती वस्ती प्रस्थापित किंवा विस्थापित झाली असेल, तर त्या संदर्भामधले बदल हे स्टेट इलेक्शन कमिशनला कळवण्यात आले अध्यक्ष महाराज. त्याच्यानंतर ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये राज्य शासनाने ऑर्डिनन्स काढला. तो ऑर्डिनन्स काय होता अध्यक्ष महाराज, की मुंबई वगळता मुंबई अध्यक्ष महाराज मला संरक्षण द्या अध्यक्ष महाराज, मुंबई वगळता सर्व नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये 15% जागांची वाढ करण्यात येत आहे. मुंबई वगळता वाढ करण्यात येत आहे. मुंबईची वाढ त्यावेळेला करण्यात आली नव्हती आणि जसं मान्य देवेंद्रजी म्हणाले तसं 26 ऑक्टोबरला मुंबई महानगरपालिकेने स्टेट इलेक्शन कमिशनला एक ड्राफ्ट पाठवला, ज्या ड्राफ्ट वरती मुंबई शहरातनं 5000 पेक्षा जास्त ऑब्जेक्शन हे स्टेट इलेक्शन कमिशन कडे घेण्यात आले होते अध्यक्ष महाराज. मुंबईकर 5000 मुंबईकरांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं आणि स्टेट इलेक्शन कमिशनला ते ऑब्जेक्शन पाठवले, ज्याच्यावरती स्टेट इलेक्शन कमिशननी मुंबई महानगरपालिकेकडे स्पष्टीकरण मागितलं, ज्याच्या नंतर राज्य शासनाने मुंबई शहरातले वॉर्ड वाढवण्याचा निर्णय घेतला. म्हणजे हा निर्णय घेणं म्हणजे आफ्टर थॉट आहे अध्यक्ष महाराज, आफ्टर थॉट. आणि या बिलामध्ये हे असं नमूद केलेलं आहे, मंत्री महोदय मला या गोष्टीचं उत्तर पाहिजे, की या बिलामध्ये आपण असं म्हटलेलं आहे की 2001 आणि 2011 या 10 वर्षामध्ये मुंबई शहराची लोकसंख्या ही 3.87% वाढली, ज्याच्यामुळे मुंबई शहराचे वॉर्ड हे वाढवणं अगत्याचं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही ही वाढ करीत आहोत अध्यक्ष महाराज. मी या गोष्टीचं या इथे पटलावर आणू इच्छितो अध्यक्ष महाराज आणि आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांनाही प्रश्नही विचारू इच्छितो की 2001 मध्ये मुंबई शहराची लोकसंख्या ही 1,19,78,450 होती, साधारणतः 1,19,00,000 होती, आणि 2011 सेन्सस मध्ये मुंबई शहराची लोकसंख्या ही 1,24,42,376 म्हणजे साधारणतः 1,24,00,000 ही झाली. 2011 साली मुंबई महानगरपालिका आणि स्टेट इलेक्शन कमिशननी 2012 निवडणुकीसाठी जे नोटिफिकेशन काढलं त्या नोटिफिकेशन मध्ये त्या वॉर्डची संख्या ही 227 होती आणि प्रत्येक वॉर्डाच्या सेन्सस पॉप्युलेशनची 227 वॉर्डांची टोटल ही 1,19,00,000 होती अध्यक्ष महाराज. म्हणजे 2012 निवडणूक ही 2001 1,19,00,000 सेन्ससच्या आकड्याप्रमाणे पार पडली अध्यक्ष महाराज. त्याच्यानंतर जेव्हा 2017 मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळेला नोव्हेंबर 2016 मुंबई महानगरपालिका आणि स्टेट इलेक्शन कमिशनने एक नोटिफिकेशन काढलं अध्यक्ष महाराज. त्या नोटिफिकेशन मध्ये आता इथेच कायचे अध्यक्ष महाराज आणि या गोष्टीचं मला उत्तर पाहिजे माननीय मंत्री महोदयांकडनं, की त्या नोटिफिकेशन मध्ये 227 वॉर्डांच्या सेन्सस पॉप्युलेशनची टोटल 2016 नोटिफिकेशन प्रमाणे त्या वॉर्डांच्या सेन्ससची टोटल ही 1,24,42,376 आहे अध्यक्ष महाराज. म्हणजे 2011 सेन्सस हा मुंबई महानगरपालिका नियम जो सेक्शन 19 आहे अध्यक्ष महाराज, सेक्शन 19 काय म्हणतं, द स्टेट इलेक्शन कमिशनर फ्रॉम टाइम टू टाइम बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गजेट डिवाइड द एरिया ऑफ बृहन मुंबई इन टू वॉर्ड्स अँड स्पेसिफाय द बाउंड्रीज देअर ऑफ
so that as far as practicable, all wards should be compact areas and number of persons in each ward according to the latest census figures. Section 19 मध्ये म्हटलं अध्यक्ष महाराज अकॉर्डिंग टू द लेटेस्ट अवेलेबल सेन्सस फिगर्स आणि लेटेस्ट अवेलेबल सेन्सस फिगर्स हे 2011 चे आहेत आणि त्या 16 च्या नोटिफिकेशन मध्ये सर्व 227 वॉर्डांची टोटल ही 1,24,49,376 49,376 ही होते. याचा अर्थ हा होतो की लेटेस्ट सेन्सर्स फिगर्सच्या अनुसार सेक्शन 19 ऑलरेडी एक्सरसाइज झालेला अध्यक्ष महाराज, ऑलरेडी इम्प्लिमेंट झालेला अध्यक्ष महाराज, त्यामुळे लेटेस्ट सेन्सेस फिगर्स हे 2017 मध्ये स्टेट इलेक्शन कमिशन आणि मुंबई महानगरपालिकेने कन्सिडर केलेले आहेत. त्यानंतर 2019 मध्ये 21 सेन्सस सुरू झाला आणि कोविडच्या पॅन्डेमिकमुळे तो सेन्सस थांबवण्यात आलेला आहे अध्यक्ष महाराज. याचा अर्थ हा होतो की 2021 चे लेटेस्ट सेन्सस फिगर्स अवेलेबल नाहीत आणि त्यामुळे लेटेस्ट सेन्सस फिगर्स अवेलेबल कुठले आहेत तर ते 2011 चे आहेत ज्याच्या मुंबईची पॉप्युलेशन 1,24,49,376 होते आणि त्यामुळे तो सेक्शन 19 ऑलरेडी 17 निवडणुकीमध्ये एक्सरसाइज केला आहे, ऑलरेडी एक्झिक्यूट केलाय, ऑलरेडी इम्प्लिमेंट केलाय आणि तो डबली तुम्ही इम्प्लिमेंट किंवा एक्झिक्यूट करू शकत नाही. तुम्ही त्याच वेळेला तो एक्झिक्यूट करू शकता ज्या वेळेला तुमच्याकडे 21 सेन्ससचे फिगर्स अवेलेबल आहेत. जे तुमच्याकडे अवेलेबल नाहीत आणि लेटेस्ट सेन्सस फिगर्स हे 2011 असल्यामुळे आपण हा जो बदल याच्यामध्ये जो सुचवला आहे जे 227 ते 236 वॉर्ड जे आपण केलेले आहेत ते इल्लिगल आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे, असंवैधानिक आहे, अनधिकृत आहे आणि त्यामुळे आपण पाहिलं. मला या गोष्टीचं उत्तर द्यावं आपल्या मार्फत मी विनंती करतो मंत्री महोदयांना की 2016 नोटिफिकेशन मध्ये 2011 सेन्ससचे फिगर्स आहेत की नाही. 2016 नोटिफिकेशन मध्ये 227 वॉर्डांच्या सेन्सस पॉप्युलेशनची टोटल ही 1,24,42,376 आहे की नाही मला एवढंच पाहिजे. आहे एक एक मिनिट एक मिनिट एक शेवटचं शेवटचं 2000 आणि अजून एक सांगतो 2011 आणि 2016 मध्ये काय फरक आहे अजून एक सांगतो. एक मिनिट भाई बोललो बोला बाबने बोलो ना भाई साहेब बाबने बोलो ना. अरे नाही बोल रहा ना 2001 शेवटच एकत्रित ध्यान उत्तर 2011 नोटिफिकेशन प्रमाणे एससीच्या जागा मुंबईमधल्या एससीच्या जागा या 11 आहेत अध्यक्ष महाराज 11 आणि 2016 नोटिफिकेशन प्रमाणे मुंबईमध्ये एससीच्या जागा या 15 आहेत अध्यक्ष महाराज 11 आहेत 2001 सेन्सस प्रमाणे 15 आहेत 2011 सेन्सस प्रमाणे म्हणजे 2011 सेन्सस हा इम्प्लिमेंट झालेला आहे. त्यामुळे 2016 नोटिफिकेशन मध्ये 11 सेन्सस एक्झिक्यूट झाला की नाही झाला आणि लेटेस्ट सेन्सस फिगर्स हे 2011 नंतर आपल्याकडे अवेलेबल आहेत का माझ्या या दोन प्रश्नांचं उत्तर मंत्री मोदी यांनी द्यावं अशी तुम्हाला विनंती आहे.